नमस्कार, कारवार प्लस कोकणी चॅनलचे तुमगेले स्वागत। आता पळया आजचे मुख्य खबरो। कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न हो महाजन अहवालानुसार सोडवू जाय, राज्य ग्रामाभिवृद्धि मंत्री के एच ईश्वरप्पा। कारवार समुद्रायळेर कचर मेळता भरपूर। शिवराम हेब्बार नावाचे मोबाईलाचेर ॲप सुरू। स वर्षाच्या चलेचेर अत्याचार, अपराध्याक 11 वर्ष जेल सजा। सुनीता नाईक हेमका डॉक्टरेट पदवी। काणकोणा बाळ्ळी राष्ट्रीय महामार्गात 2 वाहनांची टक्कर। आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह केसेस। आज पळया सविस्तर खबरो। कारवार समुद्रावेळेर कचर मेळता भरपूर। कारवारची समुद्रावेळ जशी कारवारकरांक अभिमानाची, तसे प्रवासी लोक भी शांत सुंदर समुद्रावेळ मणती पळोक आणि आनंद घेऊक येतात। पण वाढत्या कचऱ्यांच्या समस्या लागून असा दिस वयतात तसे कारवारकरांची समुद्रावेळ भी अस्वच्छ जाऊ लागला। हे जाऊक सामान्य नागरिक कारणीभूत असा, तसे जिल्हा प्रशासन भी जबाबदार असा। वेळेर स्वच्छता आधुनिक गाडी मार्फत जाता, तरी ज्या जाग्यार गाडी वचू शकना थंय तो कचरो काढून कामगार नात। तशें म्हण अडचणीच्या जाग्या वयलो कचरो तसोच रावता आणि घाण वाडता। मयूर वर्मा वेदिके फाटल्यान मारुती मुर्ती आशिल्ली त्या बाजूचो वाठार आणि मुखार समुद्र नदी संगमा पर्यंत हो कचरो नदरे पडटा। तेतूत प्लास्टीक जास्त असा, प्लेट पेले खाली बाटली तशेंच खाली बियरा बाटली आणि सोऱ्या बाटली ह्या असल्या जिन्नाचो समावेश असा। 5 वर्सां पयली त्या वेळेचे जिल्हा पालकमंत्री हेमगेला अधिक्षते सकल समुद्र किनारो अभिवृद्धी समिती स्थापन केली। तेतूर या प्रवासी स्थळाची अभिवृद्धी, लाईफ गार्डाचो नेमणूक, फूड प्लाझा, जलक्रीडा ह्या बरोबर समुद्र किनाऱ्याची स्वच्छता हे बी तेतूत आशिले। आणि ह्या उपक्रमातलो पैसो सगळो त्या अभिवृद्धी समितीक मेळची तरतूद केली। तशें म्हण नगरसभेन ह्याचे मुखार समुद्रावेळेर स्वच्छता कामाक कसले बी अनुदान नगरसभे वतीन दिवचे न्ही म्हण ठराव केलो। समुद्र अभिवृद्धी समिती खंय पावली आणि खंय असा खबर ना, तरी आशिल नगरसभा बी वेळेच्या स्वच्छतेची गरज दिसना। वार्षिक म्युझियमा लागी एक गटार असा, त्या गटारातल्यान संडासातल्यान सोडिले उदक समुद्रात वयता। शहरात अशे उदक भायर सरल्यार नागरिकांक जबाबदार धरून दंड वसूल करतात। हे जे उदक समुद्रात वयता तेका दंड कोण घालतले? त्या उदक वयच्या गटारा बाजूनच भेलपुरी वाल्याले गाडी असतात, तेमकां जाऊ या भेलपुरी गाड्यांत खाऊ येते लोकांक त्रास जायना। या गटारा लागीत कारवारच्या आमदाराचे ऑफिस असा, तेमकां बी तो त्रास जायना काय? हेत आमगेले स्वच्छ कारवार जाऊ स्वच्छ भारत अभियान, जात तितले बगी ह्या कचऱ्याची व्यवस्था करची अशी कारवारकरांच्या जनतेली मागणी असा। शिवराम हेब्बार नावाचे मोबाईल ॲप सुरू। प्रधानमंत्री डिजिटल भारत या परिकल्पनेअंतर्गत मतदारासाठी आपापल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याबरोबर संपर्क करूक शिवराम हेब्बार नावाचे मोबाईलाचेर ॲप सुरू झाला। ह्या ॲप प्ले स्टोराचेर उपलब्ध असा। ह्या ॲपावेल्यान प्रत्येक मतदार आपापल्या क्षेत्रात जाल्ली प्रगती, अभिवृद्धी जाती आशिल्ली कामां, सरकार आयली तशीच केंद्र सरकार आयली विविध योजना हे बद्दल माहिती मेळची व्यवस्था असा। तशेंच ह्या ॲप डावनलोड करून तुमगेल वाठारांतली समस्या बी मांडूं शकता। स वर्षाचे चलेचेर अत्याचार, अपराधीक 11 वर्सां जेल सजा। शिर्शी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत येवच्या भुलेकर ग्रामाच्या रामनगर निवासी चलेचेर अत्याचार आणि खूप पटी अत्याचार करूक पळयतल्या 13/12/2014 या वर्सा 4-6-8-10-12 पस्को कायदो आणि 376-2-354A ह्या क्रमांतर्गत गुन्हो दाखल झालो। प्रकरणाचो तपास करतले RL गणपती, CPI हेमी, आरोपी नागराज पुजारी आणि तंगल बापू ईश्वर पुजारी हमका अटक करून त्यांचे आरोपपत्र लावून त्यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करून जेलात घातले। आज हे प्रकरण कोर्टात येईल त्यांना आरोपीले आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना 11 वर्ष जेल शिक्षा आणि 20,000 रुपये दंड असो न्याय निवाडो दिलो। सरकारच्या वतीन सुभाष खैरे नेहमी वाद चलयलो आणि आरोपी शिक्षा करूक यशस्वी झाले। तशें म्हण शिवप्रकाश देवराजू जिल्हा पोलीस अधीक्षक हेमी अभिनंदन केला। शोध लायिले अधिकारी आणि शिर्शी ग्रामीण पोलीस ठाण्याचे कोटाचे काम पळयले कर्मचारी मारुती एस माळगी हमका बहुमनाची घोषणा केला।
कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न व महाजन अहवालानुसार सोडवू जाय। राज्याचे ग्रामाभिवृद्धी मंत्री के एच ईश्वरप्पा। माधव नईचे उदा वाटून घेवचे बद्दल सुप्रीम कोर्टान निर्णय दिलो आसा, तर त्या बद्दल हांव परत काय उलवू शकना। आणि कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न व महाजन अहवालानुसार सोडवू जाय त्यांना कोणी कितले उलयले तरी फरक पडना, असे राज्याचे ग्रामाभिवृद्धी मंत्री के एच ईश्वरप्पा हे आज सांगले। तेमी आज कारवार तालुक्यातल्या केरवडी गावात पिऊच उदका योजनेच्या कामगिरी सुरू करूक चालना दिताना पत्रकारां विचारिल्या प्रश्नाचे उत्तर दिताना सांगले। सुनीता नायक हमका डॉक्टरेट पदवी। उत्तर कन्नड जिल्हा कर्नाटकातले काजू इंडस्ट्रीजच्या कॅश फ्लोचा विक्री आणि उत्पादन एक अभ्यासाचा विशेष संदर्भ आशिल्या सागराचे स्वामी विवेकानंद विद्यापीठान सुनीता नायक हमका डॉक्टरेट पदवी देऊन गौरव केले। हेमी एसडीएमच्या वाणिज्य विभागात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून सरकारी पदवी कॉलेजात उपन्यासकी जाऊन काम केलात। ती एसडीएम पदवीपूर्ण कॉलेजाचे उपन्यास डॉक्टर राजू माळगी मनी हमगेली बायल असा। काणकोण ते बाळली महामार्गावर दोन वाहनांची टक्कर। काणकोण ते बाळली राष्ट्रीय महामार्गावर बारशे हिंगा पुलावर आज सकाळी दोन वाहनांची समोरासमोर टक्कर जाऊन चार मनशाक किरकोळ मार लागलो। जखमी मनशाक बाळली आरोग्य केंद्रात दाखल केला। अपघाताची बातमी मिळनाका कोकळी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळा येऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केले, पण वाहनांची रांगा लागली कारणान जवळजवळ दोन तास वाहतूक थांबून रवली। काणकोण ते बाळली या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी नागमोडी वळण आशिल्ल्यान या दिवसात अपघात जावचे प्रकार वाढती असा, असे उमेश गावकर यांनी सांगले। आज उत्तर कन्नड जिल्ह्या भीतर दोन कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळली। शिरशी एक आणि हळयाळ दोन कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळली। तसेच आज 11 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। कारवार 2, अंकोला 3, कुमटा 3, भटकळ 1, शिरशी 1 आणि यल्लापूर 1 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। आतापर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 14,560 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळली। तसेच 14,328 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। अजूनही 45 कोरोना रुग्ण उपचार घेतले असत, तितू भितर 2 रुग्ण हॉस्पिटलात आणि 43 रुग्ण होम आयसोलेशनात उपचार घेतले असत। आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 187 लोकांचे मरण झाले असा। इतल्यान आयचे कारवार प्लस कोकणी बातमीपत्र हिंगा सोपता। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसर नका। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।